तर मला आश्चर्य वाटत, जे लोक देशापासून आजारी मागतात त्यांना जुलूस काढायला परवानगी आहे, जे म्हणतात सावरकरांचा अपमान करतात त्यांना जुलूस काढायला परवानगी आहे, जे चाळपोळ करतात त्यांना जुलूस काढायला परवानगी आहे, जे देशविरोधी नारे देतात त्यांना जुलूस काढायला परवानगी आहे. पण महाराष्ट्राच्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही मला माहिती नाही. की आमच्या सारखे जे शांततेनं या देशाच्या संविधानाच्या अंतर्गत जो कायदा आम्ही तयार केला त्या कायद्याच्या समर्थनार्थ शांतपणे चौपाटीवर जाऊन त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्याची परवानगी आम्ही मागितली. ती परवानगी या देशामध्ये या मुंबईमध्ये हे सरकार जर नाकारत असेल तर मला हा प्रश्न विचारावाच लागेल जो लोकमान्य टिळकांनी विचारला होता. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न या ठिकाणी विचारावाच लागेल.